मित्रो नमस्कार। बांबू शेतीला कुठल्या कुठल्या फवारण्या कराव्या लागतात? बांबू हा इनबॉर्न अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे बांबू शेती करताना त्या शेतकऱ्याला कुठल्याच फवारण्या करायची गरज नाही। तसं बघितलं तर बांबू हा नॅचरली पाणी व्यवस्थापन केलं तर खूप छान येतो, परंतु माणसाचा हव्यास आणि माणसाला असलेली घाई यामुळं बांबूचं खत व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं। बांबूचं खत व्यवस्थापन करताना 19-19-19 सिंगल सुपर फॉस्फेट, लिंबोळी पेंड, शेणखत यांना याला बांबू किंवा गांडूळ खत याला बांबू चांगला रिस्पॉन्स देतो, पर ज्याच्याकडं हे द्यायला देखील ज्याची आर्थिक अडचण आहे त्यांनी फक्त छानपैकी पाणी व्यवस्थापन केलं तरी बांबू छानपैकी येतो, त्याच्यामुळं घाबरायची काही गरज नाही। बांबू हे गवत आहे, जेवढं त्याचं छानपैकी तुम्ही पाणी व्यवस्थापन करता तेवढा बांबू छान येतो। धन्यवाद।